ठिकाणी हे सर्व समितीचे जे नेते आहेत ते बसलेले पाहायला मिळतात, सदस्य आहेत ते सर्वजण बसलेले पाहायला मिळतात। साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपण बघू शकतोय। हे सर्वजण जे मागील 3 दिवसांपासून अस्वस्थ आहेत आणि शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा ही एकच मागणी त्यांनी लावून धरल्याचं पाहायला मिळतं। एनसीपी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे, आक्रमक झालेले कार्यकर्ते दिसतात। तर दुसरीकडे ही महत्त्वाची बैठक जी समिती गठित करण्यात आली होती अध्यक्ष निवडीसाठी, त्या समितीतील अध्यक्ष सदस्य आहेत नेते आहेत सर्वजण या एका व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वांनी आज प्रस्ताव मांडण्याचं ठरवलेलं आहे। सकाळी 11:30 वाजता म्हणजे अगदी काही वेळातच याविषयीची घोषणा होऊ शकते। तर त्याचेही प्रत्येक अपडेट आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघत राहणार आहोत। दरम्यान हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाविषयीचा निर्णय घेणारी जी समिती आहे, ज्या समितीमध्ये जे नेते आहेत सदस्य आहेत ते सर्वजण एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे आता त्यांनी जो प्रस्ताव मांडला तो शरद पवार यांना मान्य करावाच लागेल असं दिसून येत आहे आणि याचा निर्णय अधिकृत घोषणा ही अगदी काही वेळातच होऊ शकते। 11:30 वाजता प्रफुल्ल पटेल हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय बोलतात याकडे फक्त राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्तेच नाही किंवा समर्थकच नाही तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण जेव्हापासून शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं, अस्वस्थता पसरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अशातच 2 ते 3 दिवसांचा अवधी शरद पवार यांनी विचार करण्यासाठी मागितलेला होता। त्यामुळे आज ती मुदत संपतीय आणि आज शरद पवार नेमका काय निर्णय घेणार, ही समिती नेमका काय निर्णय घेणार ते पाहावं लागेल आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर आताची ही सगळ्यात मोठी अपडेट, शरद पवार यांनीच अध्यक्ष राहण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो मांडल्याची माहिती समोर येते। समितीची बैठक सुरू झाली आहे, प्रफुल्ल पटेल यांनी प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, निवड समितीची जी बैठक सुरू आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवर बघू शकताय आणि याच बैठकीमध्ये शरद पवार यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं, राष्ट्रीय अध्यक्षपदावर कायम राहावं यासाठीचा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी सध्या मांडल्याची माहिती समोर येते। या बैठकीमध्ये नेमकी काय काय चर्चा सुरू आहे त्याचेही प्रत्येक अपडेट आपण साम टीव्हीच्या माध्यमातून घेत आहोत आणि अगदी काही वेळातच ही बैठक संपल्यावर पत्रकार परिषद एनसीपीची होणार आहे आणि त्याच्यामध्ये निर्णय नेमका काय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। कारण याच्यामुळे आता राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य ठरणार आहे। शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहणार का हा एकच प्रश्न आज प्रत्येकाला पडल्याचं पाहायला मिळतोय। कारण 3 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती, मी फक्त लक्ष ठेवून राहीन पण अध्यक्ष राहणार नाही असं ते म्हणालेले होते। मात्र त्यांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होत असतानाच बऱ्याचशा हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार यांनीच अध्यक्षपदावर राहावं असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। शरद पवार यांनीच अध्यक्ष राहण्याबाबतचा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडल्याची माहिती समोर येते। हा प्रस्ताव ही समिती एकमतानं मान्य करेल असंही बोललं जात होतं, त्यामुळे सर्वांना समाधान होईल, सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं समाधान होईल, असाच निर्णय येईल अशी शक्यता ही सर्व नेत्यांकडून एनसीपीच्या वर्तवली जात होती। त्यामुळे आता हा प्रस्ताव शरद पवार मान्य करतात का, पवारांचा राजीनामा या समितीनं फेटाळल्याची माहिती आहे। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा जो राजीनामा दिलेला होता तो या समितीनं फेटाळल्याची माहिती समोर येते। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण फक्त साम टीव्हीवर बघू शकताय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रश्मी काय सांगाल, एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपल्याकडे आहे समितीच्या बैठकीचा, मात्र त्याचबरोबर त्यातील महत्त्वाचे अपडेट सुद्धा येत आहेत आणि राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळल्याचं कळतंय, काय अपडेट्स? माहिती त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांनी प्रस्ताव मांडला होता आणि तो प्रस्ताव जो आहे एकमताने मंजूर झाला आहे। शरद पवार यांनी तो राजीनामा दिला आहे, त्याचा प्रस्ताव फेटाळला आहे जी माहिती मी आज राष्ट्रवादीच्या कार्यालयानं फटाके देखील मागवण्यात आलेले आहेत आणि प्रस्ताव नाकार झाला आहे। शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार, त्यामुळे ते फटाके वाजवून देखील आनंद जो आहे ते साजरा केला जाणार आहे। त्यामुळे प्रस्ताव जो आहे तो फेटाळला आहे। थोड्याच वेळात प्रफुल्ल पटेल अजित पवार हे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। दुसरीकडे वायपी चव्हाणला शरद पवार बसले आहेत, त्यांना देखील माहिती देण्यात येणार आहे। परंतु आपण बघतोय की ही जी बैठक सुरू झाली त्यात एकमताने प्रस्ताव फेटाळलाय। सगळ्यांनी सांगितलं आहे की आमचं एकच म्हणणं आहे की शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा। सकाळपासून आपण जर बघितलं असेल तर कार्यकर्ते देखील इथं घोषणा देत आहेत। जयंत पाटील यांनी देखील ट्विट करून सांगितलं की आमचा एकच आवाज आहे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे। त्यामुळे बैठक सुरू झाल्यावर एकमताने जो आहे प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस ऑफिसच्या बाहेर सेलिब्रेशन करण्याची देखील तयारी सुरू झाली आहे, फटाके मागवण्यात आले। त्यामुळे आपण बघतोय
प्रस्ताव फेटाळलेला आहे याचाच अर्थ जो काही समितीने निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं शरद पवार यांनी सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे शरद पवार हेच आता अध्यक्ष पदावर कायम राहणार याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हणता येईल का? नक्कीच, पण ज्या पद्धतीने शरद पवार यांनी सांगितलं होतं की समिती जो निर्णय घेईल तो मी स्वीकारेन आणि समितीने अखेरीस निर्णय घेतलेला आहे, समितीने त्यांचा जो प्रस्ताव आहे राजीनामा देण्याचा तोच फेटाळलेला आहे, त्यामुळे शरद पवारच हे त्या पदावर राहणार आहेत आणि समिती याबाबतचा जो काही अधिकृत घोषणा आहे ती थोड्याच वेळ करणार आहे। त्यामुळे आपण बघतो आहे की शरद पवार यांना या पदावर राहावंच लागेल आणि विशेषतः हा दबाव फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशातनं आला होता, विविध स्टेट युनिट्सकडनं आला होता, विविध विरोधी पक्षांच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील फोन करून विनंती केली होती की शरद पवार यांनी पुढच्या निवडणुकांपर्यंत ह्या पदावर राहणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच समितीने देखील हा निर्णय घेतला की शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर हवा आणि त्यांचा राजीनामा जो आहे तो फेटाळला आहे। निश्चितच रश्मी, राजीनामा एकमताने या समितीने फेटाळल्याची माहिती समोर येते।